भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मटण खाल्ले जाते भारतीय स्वयंपाकघरात अशा बऱ्याच प्राकृती आहे ज्या परदेशी लोकांनासुद्धा माहीत नसतील सगळे आपल्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवतात जेवढे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी उपलब्ध आहे तेवढेच पदार्थ मांसाहारी लोकांसाठी सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येकाच्या घरात एखादा तरी असा असतो की ज्याला मटण खाणे आवडत असते याच घरात शाकाहारी खाणारेसुद्धा असतात मासामध्ये असलेले पौष्टिक घटक हे शरीरासाठी फायदेशीर असतात तज्ज्ञांच्या मते, मते मांस हे कार्बोहायड्रेट्स प्रथिने जीवनसत्व आणि खनिजे यांच्यासारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती देखील मजबूत होण्यात मदत होते ते मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे देखील होत असतात पण या ठिकाणी आपण एक शब्द जाणीवपूर्वक वापरत आहे तो म्हणजे मर्यादित प्रमाणात मटण खाल्ल्याने शरीराला फायदे देखील होत असतात बकऱ्याचे मांस खाणाऱ्यांना माहीत असेल की यामध्ये कितीतरी प्रकार असतात जसे मटन बिर्याणी मटन करी किंवा मटन कोरमा इत्यादी मित्रांनो बकऱ्याचे मांस आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे पण खूप कमी लोकांना माहीत असेल की बकऱ्याचे लेग पीस खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात हे यामुळे आपल्या रक्ताची कमी भरून निघते अनेक लोकांच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होत जाते त्यामुळे पेशी कमी होणे अशक्तपणा येणे असे आजारही होतात यावर मटण खाणे फायद्याचे आहे कारण मटणात भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आठवड्यातून दोन दिवस मटण खाल्ले तर रक्ताची कमतरता भासणार नाही मटण हे बॉडी बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरी वर्कआउट करत असाल आणि चांगली बॉडी बनवण्याची असेल तर तुमच्या आहारात मटणाचा समावेश करावा मटणामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने आढळतात आणि तेही जास्त प्रमाणात त्यामुळे स्नायू लवकर मजबूत होतात मटण उकडून खाल्ल्यानेही लवकर बॉडी बनण्यास मदत होते शरीराची ताकद वाढवण्यासाठीही मटणामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असतात त्यामुळे जिम करणाऱ्यांना की तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो मित्रांनो प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी मटण खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे मित्रांनो मटण खाण्याचे काय फायदे आहेत हे जसे आपण जाणून घेतले तसेच मटण खाण्याचे तोटेसुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अनेक संशोधनातून असे समोर आले की मांसामुळे बहुतांश लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो मासामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढू लागते मासाचे से सेवन चुकीच्या पद्धतीने केलं तर त्यामुळे वजनही वाढू शकते जे लोकांना मांस खाणं बंद करतात जे लोक मांस खाणं बंद करतात त्यांना वजन कमी करणे सोपं जातं त्यामुळे मासाचे प्रमाणाबाहेर सेवन करणे मित्रांनो आपण मटण खाण्याचे काय फायदे आहेत आणि मटण खाण्याचे काय तोटे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले मित्रांनो आपल्यालाही असेच प्रश्न पडले असतील किंवा आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद